मी अक्षता, आपण पाहत आहात व्हीएम न्यूज मराठी। सातारा जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवड प्रक्रिया आज पूर्ण झाली। यावेळी शिक्षण आणि अर्थ समिती सभापती पदी कराडचे मानसिंगराव जगदाळे यांची वर्णी लागली असून कृषी समिती सभापती पदी मंगेश धुमाळे यांची वर्णी लागलेली आहे। त्याचबरोबर महिला व बालकल्याण सभापती पदी सोनाली फोड तर समाज कल्याण सभापती पदी कल्पना खाडे यांची वर्णी लागलेली आहे। पाहूयात ही बातमी। कृषी व पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सातारा यामध्ये आज निवड झाली आणि या निवडीच्या नंतर खऱ्या अर्थानं कृषी आणि पशुसंवर्धन दुग्धशाळा विभागाच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी शेतकरी या सर्वांना न्याय देण्याच्या संदर्भातली भूमिका येणाऱ्या काळामध्ये बजावण्याची संधी पक्षश्रेष्ठी या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आदरणीय संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, आमदार मकरंद पाटील, त्याचबरोबर आमदार शशिकांत शिंदे, आमदार मंत्री महोदय, आदरणीय नामदार बाळासाहेबजी पाटील साहेब या सर्वांच्या, त्याचबरोबर जिल्ह्यातील खासदार श्रीनिवासजी पाटील साहेब आणि या जिल्ह्यामध्ये काम करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच आदरणीय नेते, वरिष्ठ नेते या सर्वांच्या माध्यमातून ही संधी प्राप्त झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आनंद वाटतोय। या आनंदाच्या क्षणी या जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न की जे या कृषी विभागाशी संबंधित असतात त्याच्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आर्थिक आणि सामाजिक न्याय देण्याच्या संदर्भातली भूमिका अतिशय प्रभावीपणानं राबवली जाऊ शकते आणि ती भूमिका पूर्णपणे तळागाळातील लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याची माझी मनापासूनची भूमिका आहे आणि त्या संदर्भात मी येणाऱ्या काळामध्ये काम करेन असा विश्वास या निमित्तानं देऊ इच्छितो।